लक्ष्मीला पुष्पहार अर्पण केला जात आहे. महाराजांच्या शुभ हस्ते आपण प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला पुढे नेऊया. आपल्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा गुण तो म्हणजे कृतज्ञता, आणि ती आपण श्री जनार्दन हरिजी महाराजांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते कलाकारांचा सत्कार करावा. त्याला आशीर्वाद देण्याची विनंती मी करते महाराजांना. अनेक गुरुवर्यांकडनं प्रथमेशनी ही विद्या संपादन केली आहे. श्री सतीश कुंटे, सौ वीणाताई कुंटे, डॉक्टर विकास कशाळकर, श्री प्रसाद गुळवणी, जिच्या गाण्याने आपण सगळेजण मुग्ध होतो अशी आपल्या सगळ्यांचीच लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन. विदुषी शुभदाताई कराडकर यांची ही शिष्या आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की मास्टर्स इन म्युझिक मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ही पहिली आलेली आहे. आणि आता मांगल्य भारले समचरण हालले नकळत व्हावी तयारी वेळेत नको खोळंबा भक्तांचा. भक्तांना थांबून राहायला लागता काम नये. व्हावी तयारी वेळेत नको खोळंबा भक्तांचा माझ्या प्रिय लेकरांचा भेटी लागे. असे पंचामृती स्नान नवे पितांबर साजे. तो विठ्ठलही नटतोय ससतोय कारण त्यालाही आपल्या लाडक्या भक्तांना एका सुंदर रूपात भेटायचंय. असे पंचामृती स्नान नवे पितांबर साजे मुकुटाचा मणी तेजे झळाळतो. भाळी अष्टगंध टिळा तुळशीचा नवा हार रूप बघे वारंवार दर्पणात. स्वतः विठ्ठल सुद्धा त्या दर्पणात आरशात जाऊन वारंवार स्वतःचं रूप बघतोय की कसा दिसतोय मी माझे भक्त मला भेटायला येणार आहेत. तर माझे रूप कसे दिसे विठू विचारे रखुला. रुक्मिणीला विचारतो आपण कसं घरी विचारतो सगळं बरं दिसतंय ना. मीटिंगला चाललो असू किंवा महत्वाच्या कामाला निघालो असू तसं विठ्ठल विचारतोय माझे रूप कसे दिसे विठू विचारे रखुला. निववेदना भक्ताला दर्शनाने रखुमाईला आणली नवी साडी चोळी खास. आता हीच साडी नेस सांगे विठू. तिला सुद्धा आवर्जून नवी साडी आणली. रखुमाई गोड हासे म्हणे दूर मी थांबते अशी दुरून पाहते उत्सवाला. मला हेवा वाटे भारी तुमच आया खास दिनी उगा माझी दृष्ट झणी लागो नये.
मी ही राखते अंतर घेते विश्राम ही थोड़ा, मी ही राखते अंतर घेते विश्राम ही थोड़ा, प्रिय पत्नीला हो सोडा काही वेळ। विठू विटेवरी चढ़े संपूर्ण तयारी झालेली आहे आणि विठ्ठल पुन्हा एकदा विटेवर विराजमान झालेला आहे। विठू विटेवरी चढ़े हात ठेवी कटेवरी, सोनियाच्या या प्रहरी भक्तांसाठी, कानी दुरूनच येई नाद विठ्ठल रखमाई। सगळे भक्तगण जवळ यायला लागलेले आहेत। कानी दुरूनच येई नाद विठ्ठल रखुमाई, मान उंचावून पाही सावळा हा। येई विठूच्या मनात आपणच तिथे जावे। आपण कसं खाली हॉर्न वाजलेला आपल्याला ऐकू आला की लगभग खाली जातो पहिले गेटशी आणायला आपल्या पाहुण्यांना, तसं येई विठूच्या मनात आपणच तिथे जावे, गोल रिंगणी नाचावे भक्तांसवे। ही कशी कासाविषयी विठू हसतो स्वतःशी, प्रेमा विना मी उपाशी भक्तांची या। हा साजिरा सोहळा दर आषाढी रंगतो, मग सारे वाट पाहतो कार्तिकीची। येता कार्तिकीची वारी पुन्हा तेच समाधान, प्रेम आदान प्रदान मनोमनी, आणि याच प्रेमाची देवघेव करत ही वारी अविरत चालू आहे। आणि यानंतर मात्र मी तुम्हाला एका रामाच्या गुणगानाकडे घेऊन जाणार आहे। आणि त्यासाठी मी प्रथमेशला विनंती करीन की जसं विठ्ठलाच्या रूपामध्ये आपण तल्लीन होतो, त्याच्या ध्यानात आपण रंगून जातो, तसंच हे प्रभू श्री रामाचं ध्यानसुद्धा अतिशय सुखद प्रसन्न करणारं आणि सदा आपल्याला प्रोत्साहित करणार आहे असं आहे। ऐकूया। Hey, Rama।
कराता था जगह जगह पर, जैसी व्यवस्था होती थी उन व्यवस्थाओं में हम कैंप कराते थे, लोग लाभान्वित भी होते थे और घर पर जाकर वो चीज वो करते भी थे। पर मैं ऐसी जगह की तलाश में था जहां पर आध्यात्मिकता भी हो, पवित्रता भी हो, शुद्धता भी हो और व्यवसायिक दृष्टिकोण नहीं हो। Oh,
दोघांची।